नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसएस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विरुद्धार्थी शब्द भाग अकरा ज्यामध्ये आपण विरुद्धार्थी शब्दाचे अर्थ त्याचबरोबर विश्लेषण व त्यावर आधारित सराव प्रश्नावर देखील आपण सविस्तर चर्चा करणार आहोत व्हिडिओच्या शेवटीला तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचं आहे विरुद्धार्थी शब्द हा जो टॉपिक आहे हा टॉपिक एम पी एस सीच्या मुख्य परीक्षा सर्व प्रकारच्या सरळसेवा परीक्षा शिक्षक पात्रता व शिक्षक अभियोग्यता परीक्षा अशा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी एक ते दोन मार्क्सला विचारलेला असतो सुरुवातीला आपण शब्दाचे अर्थ समजून घेऊयात आणि नंतर मग आपण सराव प्रश्नावर चर्चा करूयात तर बघा शत्रू शत्रूचा विरुद्धार्थी शब्द होईल मित्र सुसंवाद सुसंवादाच्या विरुद्ध विसंवाद सूर्योदय सूर्यास्त सैल घट्ट सोपे कठीण सोय गैरसोय सौंदर्य कुरूपता सौजन्य असभ्यता स्तुती निंदा स्त्री पुरुष स्थूल सूक्ष्म किंवा कृष स्वकीय परकीय स्वच्छ मळकट स्वदेशी विदेशी स्वप्न सत्य स्वर्ग नरक किंवा नरक स्वस्त महाग स्वस्ताई, महागाई स्वस्थ अस्वस्थ स्वहित परमार्थ स्वहित म्हणजे स्वतःचे हित जोपासणारा परमार्थ दुसऱ्याचे इतरांचे ठीक आहे स्वतंत्र पारतंत्र स्वाधीन पराधीन स्वामी सेवक स्वार्थ परमार्थ स्वावलंबी परावलंबी हर्ष खेद हळू जलद हवे नको हसणे रडणे हसरे रडके हसू रडू हातोहात सावकाश हानी लाभ हार जीत हिंसा अहिंसा होकार नकार क्षणभंगूर चिरकालीन क्षणिक चिरकाळ क्षती लाभ इथं क्षती म्हणजे हानी क्षय वृद्धी क्षीण सबळ क्षोभ शांती ज्ञात अज्ञात ज्ञान द्न्यान, अज्ञान अद्न्यान, ज्ञानी अज्ञानी बघा या स्लाईडमधले जवळपास सर्व आपन आनी शब्द आपण ऐकलेले आहेत आणि विरुद्धार्थी शब्दसुद्धा या अर्थाच्या आपण हे सर्व आपल्या व्यवहारिक भाषेमध्ये बोलतो आता आपण या टॉपिकवर आधारित काही सर्व प्रश्नांची चर्चा करूयात स्वहित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आता स्वहित म्हणजे काय स्वतःचे हित पाहणारा लक्षामध्ये मग आता स्वहितच्या विरुद्ध काय होईल पर्याय दिलेत परमार्थ पराधीन वैयक्तिक अहित तर करेक्ट उत्तर होईल परमार्थ स्वहितच्या विरुद्ध काय होईल परमार्थ पराधीन पराधीनच्या विरुद्ध होईल स्वाधीन पराधीनच्या विरुद्ध काय होईल स्वाधीन वैयक्तिकच्या विरुद्ध होईल सामाजिक वैयक्तिक आणि काय होईल हित हित इथं स्वहितच्या विरुद्ध परमार्थ त्यानंतर पुढील शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता क्षणभंगूर क्षणभंगूरचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे अल्पजीवी क्षणिक चिरंजीवी दुर्लभ आता आपण बघा आपल्या क्षणभंगूर आप या शब्दाच्या विरुद्धार्थी करेक्ट शब्द होईल चिरंजीवी लक्षामध्ये चिरकाळ असणारा चिरकाळ जिवंत असणारा आल्या लक्षामध्ये त्याला म्हणू आपण चिरंजीवी जसं आपण जर बाकीच्या शब्दाचा अर्थ बघितले म्हणजे विरुद्धार्थ जर बघितले बघा अल्पजीवीच्या विरुद्ध काय होईल दीर्घ दीर्घायुष्य होईल क्षणिकच्या विरुद्ध काय होईल शाश्वत शाश्वत होईल आणि दुर्लभच्या विरुद्ध काय होईल सुलभ होईल लक्षामध्ये म्हणून चिरंजीवीच्या विरुद्ध काय होईल क्षणभंगुर आहे त्यानंतर पुढील प्रश्न सौजन्य या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता कुमार्ग असभ्यता निस्तेज शिष्टाचार तर सौजन्य या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द आहे असभ्यता कारण सौजन्यचा का समान अर्थ काय होईल सभ्य अरे लक्षामध्ये मग सभ्याच्या विरुद्ध काय होतं असभ्यता अर्थातच सैन्याच्या विरुद्ध काय सौजन्याच्या सो... विरुद्ध काय होतं असभ्यता आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीला काय सौजन्यशीलता आहे त्याच्या अंगामध्ये खूप सौजन्य व्यक्ती येतो आणि एखादा जर आपल्याला व्यवस्थित बोलत नसेल तर आपण त्याला असभ्य म्हणतो ठीक आहे आता बाकीचे जे राहिलेत कुमार्ग कुमार्गाच्या विरुद्ध जर आपल्याला शोधायचा तर मग सुमार्ग सन्मार्ग म्हणा त्याला सन्मार्ग निस्तेज निस्तेजच्या विरुद्ध आपल्याला शोधायचा तर मग आपल्याला निस्तेजच्या विरुद्ध सतेज शोधा लग्न सतेज आणि शिष्टाचारच्या विरुद्ध मग शिष्टाचारच्या विरुद्ध एखादा आपल्याला शब्द मिळणार नाही की प्रत्येकच शब्दाचा आपल्याला काही विरुद्धार्थी शब्द असणार नाही त्याच्यानंतर पुढील प्रश्न विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा ठीक आहे आपल्याला विचारलीये चुकीची जोडी ओळखायला विचाराची आता इथे दिलेत बघा सुज्ञ आज्ञ हे तर बरोबर आहेत आल्या लक्षामध्ये त्याच्यानंतर कारण हे सुज्ञ आणि आज्ञ हे बरोबर विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे आपल्याला विचारले चुकीची शत्रु अरी आता अरी म्हणजे पण शत्रुच लक्षामध्ये अरी म्हणजेच पण शत्रुच म्हणजे इथं शत्रु शत्रु हे समानार्थी झाले ना म्हणून हेच चुकीच आहे पण ते आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे कारण आपल्याला चुकीची विचारलेली आहे सुलक्षणी च्या विरुद्ध कुलक्षणी बरोबर होतं आणि सुंदरच्या विरुद्ध कुरूप बरोबर होतं मात्र पर्याय क्रमांक दोन मध्ये विरुद्धार्थी शब्द नाहीत ते समानार्थी म्हणून तेच आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा रिपीट क्वेश्चन त्या क्वेश्चन आपल्याला आलेला आहे आता बघा चुकीचा विचारले स्वकीय आपले हर्ष खेद बघा हर्ष आनंद खेद दुःख म्हणजे हे बरोबर आहे स्वर्ग नरक स्वर्ग नरक हे पण बरोबर आहे विरुद्धार्थ आहेत स्वतंत्र परत स्वतंत्र परतंत्र हे पण बरोबर विरुद्धार्थ आहेत म्हणजे पहिल्या याच्यामध्ये आपल्याला थोडासा त्याचा विचार करावा लागेल पहिला बघा काय स्वकीय म्हणजे काय आपले म्हणजे आपलेच ना स्वकीय म्हणजे कारण स्वकीयच्या जर विरुद्ध जर पाहायचं तर स्वकीयच्या विरुद्ध काय होईल परकीय मग स्वकीय म्हणजेच आपले म्हणजे इथं समानार्थ आलेला आहे आल्या लक्षामध्ये म्हणून पर्याय क्रमांक एक हे चुकीचं आहे समानार्थ आहे म्हणून तिथं आपल्याला काय विचारलं विरुद्ध अर्थाची चुकीची जोडी मग पर्याय क्रमांक एक मध्ये चुक आहे जे आपलं उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न सौंदर्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता हुशार लाभ कुरूपता प्रसन्नता तर सौंदर्याच्या विरुद्ध काय येईल आपल्याला इथं काय एकदम सोपा प्रश्न झाला हा सौंदर्याच्या विरुद्ध येईल कुरूपता अरे लक्षामध्ये कारण हुशारच्या विरुद्ध येईल ढ किंवा मठ्ठ म्हणा लाभच्या विरुद्ध येईल हानी आहे प्रसन्नताच्या विरुद्ध खिन्नता वगैरे दुखमय परिस्थिती अशा पद्धतीचा तो अर्थ असणार आहे सौंदर्याच्या विरुद्ध अत्यंत सोपा प्रश्न आहे सौंदर्याच्या विरुद्ध काय होईल कुरुपता त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचे योग संधी आपण म्हणतो तुझे लई योग आले किंवा तुला लई संधी आली आपण इथं तर समानार्थी झाला म्हणजे हे आपलं उत्तर असणार नाही इच्छा लालसा इच्छा आणि लालसा इच्छा आणि लालसा पण समानार्थीच झाला ते पण आपलं उत्तर असू शकणार नाही कारण इच्छाच्या विरुद्ध काय झालं असतं आणि इच्छा झालं असतं बरोबर आहे आपल्याला विचारलं योग्य विरुद्ध हरती शब्दाची जोडी म्हणजे पहिला नाही दुसरा नाही विषाद खेद आता बघा विषाद आणि खेद इथे इथे देखील दे काय झालं इथे देखील काय झालं समानार्थच झाला विषाद म्हणजे काय कारण विषाद म्हणजे पण दुःखच होतं खूप दुःख म्हणू आपण त्याला अरे लक्षामध्ये मग विषादच्या विरुद्ध काय पाहिजे होतं इथं खेदच्या जागेवर आनंद पाहिजे होता ना आनंद पाहिजे होतं पण तसं नाही म्हणजे तिसरं पण आपलं उत्तर नाही मग ज्ञात अज्ञात ज्ञात म्हणजे माहीत असणे अज्ञात म्हणजे माहीत नसते मग हे बरोबर काय झाले विरुद्धार्थ झाले म्हणून पर्याय क्रमांक चार इथे आपली योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी असणार आहे त्याच्यानंतर पुढील प्रश्न सोय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा सुविधा फायदा गैरसोय नुकसान आता आपल्याला सुविधामध्ये कन्फ्युजन पण सुविधाचा समानार्थी झाला सोय ठीक आहे म्हणजे ते आपलं उत्तर न आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे ना फायद्याचा विचार करत आपण तर फायदा तर फायद्याच्या विरुद्ध तोटा होते मग सोयेच्या विरुद्ध काय होईल गैरसोय सोयीच्या विरुद्ध काय होईल गैर सोय अरे लक्षामध्ये त्यानंतर नुकसानच्या विरुद्ध काय होईल मग फायदा परत नुकसानच्या विरुद्ध काय होईल फायदा होईल मग आठचं उत्तर पर्याय क्रमांक तीन असेल त्याच्यानंतर पुढील प्रश्न विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची आहे विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची बघा उदाहरण दाखला समानार्थी झाले खच ढीग हे पण समानार्थी झाले हिरमोड अपेक्षाभंग हिरमोड म्हणजेच अपेक्षाभंग हे पण समानार्थी झाले मग योग्य विरुद्धार्थी काय आहेत पर्याय क्रमांक चारमध्ये आहेत पर्याय क्रमांक चार, चार आपलं उत्तर आहे कारण क्षणिक म्हणजे काय तात्पुरता आणि चिरकाळ म्हणजे कायमस्वरूपी चार म्हणजे क्षणिकच्या विरुद्ध चिरकाळ काय विरुद्धार्थी शब्द झालेला आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं काय असणारे उत्तर असणारे त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा आपल्याला चुकीची जोडी ओळखायला इथं विचारलेलं आहे ठीक आहे मग बघा आता हानी आणि नुकसान हानी आणि नुकसान हानी म्हणजेच नुकसान व्हायला म्हणजे हे चुकीचं आहे कारण इथं समानार्थ यायला हे चुकीचं आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हेच आपलं उत्तर असणार आहे कारण इथं सगुण निर्गुण बरोबर आहे ज्ञानी अज्ञानी बरोबर आहे हारजित पण बरोबर आहे मग चुकीचं कोणतं आहे पर्याय क्रमांक एक म्हणून दहाचं उत्तर एक असणार आहे पुढील प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचं आहे फटकळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा मृदुभाषी वात्रट बोलका नटखट तर या चार पर्यायापैकी एक उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचं आहे मला वाटतं येणाऱ्या एक्झामसाठी हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच उपयुक्त ठरेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओ एसीस करिअर पॉईंटचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद